हिंगनघाट उप जिला अस्पताल में पिछले 2 साल से सोनोग्राफी मशीन बंद है। मशीन की मरम्मत की मांग भी समय समय पर ज्ञापन देकर की गई थी। मशीन बंद रहने के दौरान स्वास्थ्य प्रशासन लगातार इसकी अनदेखी कर रहा है। सोनोग्राफी मशीन ना होने से महिलाओं को परेशानी होती है, इसीलिए प्रहार जन शक्ति पार्टी की ओर से रुग्ण मित्र गजानन कुबड़े की ओर से हिंगनघाट में प्रायश्चित धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन की दखल लेते हुए हिंगनघाट आरोग्य प्रशासन द्वारा मांग पूरी करने का लिखित आश्वासन दिया गया, तब जाकर इस आंदोलन को पीछे लिया गया। इस आंदोलन में बड़ी संख्या में प्रहार सदस्यों ने भाग लिया। इस विरोध का संज्ञान लेते हुए प्रशासनिक अधिकारियों ने प्रदर्शनकारियों से मुलाकात की और समाधान निकाला गया। प्रहार करून आरोग्य सेवेबद्दल जे दिरंगाई होता है, त्याबद्दल मोठा आंदोलन या ठिकाणी उपस्थित केले गेले आहे। प्रायश्चित आंदोलन म्हणून असं नाव दिलं गेलं आहे। प्रहारचे रुग्णसेवक जे गजूभाऊ कुबडे आहे ते आंदोलन करत आहे। अनुवाई पायाने एवढ्या मोठ्या उन्हामध्ये म्हणजे आरोग्य सेवा जे आहे, उपजिल्हा रुग्णालय सोनोग्राफीची जी मशीन आहे ते बंद पडलेली आहे, त्यामुळे गोरगरिबासाठी आंदोलन सुरू आहे। तेव्हा गजूभाऊ कुबडे रुग्ण मित्र आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करू की या आंदोलन कशा प्रकारे आहे आणि आंदोलनाचं महत्त्व काय। भाऊ मला सांगा, हे आंदोलन कशासाठी आहे? हिंगनघाट उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफीची मशीन ही गेल्या 2 वर्षापासून बंदोबस्तीत पडली आहे। त्याच्या भूर्दंड येथील माता भगिनी, ग्रामीण भागातल्या माता भगिनी यांना पडतो आणि येथील प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला या गोष्टीची ना खंत ना खेद अशी अवस्था झाली आहे। आम्ही या मागणीला घेऊन गेल्या 2 वर्षापासून सतत लढत आहोत, निवेदन दिले, आंदोलन केले। मागच्या वर्षी आम्ही 3 दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केलं, 1 महिना त्यांनी मशीन सुरू केली, परत बंद केली। म्हणून आता आम्ही शेवटला शस्त्र म्हणून आता आम्ही परत त्या मागणीवर या ठिकाणी म्हणजे आंदोलन सुरुवात करीत आहोत। आज आम्ही प्रायचित्त करणार आहे, 3 वाजेपर्यंत आम्ही प्रायचित्त करणार आहे। आज आमच्या मागणीला जर यश आलं नाही आणि उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेली सोनोग्राफीची मशीन जर सुरू झाली नाही तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात आम्ही एक उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करू। एकूणच डॉक्टर अधीक्षक जे आहे उपजिल्हा रुग्णालयाचे ते आपल्याला भेटून गेले, त्यांनी काय काय सांगून गेले का कुठली माहिती दिली? ते वेळमारूप करण्याचं त्यांचं हे दिसलं कबा आम्ही करू, आम्ही मागणी केली आहे आम्ही, तर ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू। एकूणच प्रहारचे गजूभाऊ कुबडे आहे रुग्णसेवक आहे, जे आहे 45 डिग्री सेल्सिअसच्या तापमानात प्रायश्चित्त आंदोलनाला बसले आहे। त्यांच्याबरोबर कार्यकर्ते असंख्य नागरिक सुद्धा उभे आहे। म्हणजे एकूण जे आंदोलन आहे, हिंगणघाट विधानसभा संघात वैद्यकीय सोयीसुविधेचा अभाव, 2 वर्षापासून बंद असलेला सोनोग्राफी मशीनद्वारे गोरगरीब रुग्णांना होत असलेला नाहक त्रास, अशा अनेक बाबीसाठी हे आंदोलन आजपासून सुरू केलं आहे। जवळपास 45 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे आहे तरी अनुवाई पायाने प्रायश्चित्त आंदोलन इथे सुरू आहे। जोपर्यंत मागणी होणार नाही तोपर्यंत ह्या आंदोलनाचं सुरू राहणार आहे, पुढील 3 वाजतापर्यंत। त्याच्यानंतर जर मागणी पूर्ण नाही झाली तर मोठं आंदोलन करू, अशीच काही जे आहे प्रतिक्रिया गजूभाऊ कुबडे यांनी दिलेली आहे। हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात बंद असलेली सोनोग्राफीची मशीन गेल्या 2 वर्षापासून बंद आहे। त्याच्या भूर्दंड हिंगणघाट शहरातील व हिंगणघाट तालुक्यातील लगतच्या ग्रामीण भागातील आमच्या माता भगिनींना विनाकारण आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास होऊन राहिला आहे। त्याविरोधात आम्ही कित्येकदा निवेदन दिले, मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं, त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी 1 महिन्यासाठी मशीन सुरू केली, परत ते झालं आहे। त्याविरोधात आम्ही याही वेळेस आता एक निवेदन दिलं, त्यावर कोणताही विचार झाला नाही। म्हणून आज आम्ही 3 वाजेपर्यंत हे प्रायचित्त करणार आहे, कारण प्रशासनही लक्ष देत नाही, आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना या गोष्टीचं ना खेद ना ना खर्च ना खेद अशी अवस्था आहे। त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी प्रायचित्त करीत आहे 3 वाजेपर्यंत। आमच्या मागणीवर जर विचार झाला नाही, नेप्रोस्कोपी, कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया शिबिर व मशीन या दोन्ही गोष्टी जर सुरू झाल्या नाही तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात आम्ही या ठिकाणी NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।